नाशिक शहरात सध्या घंटागाडीचा वाद शिगेला पोहोचलाय. पदाधिकारी आणि अधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकलेत. प्रभागात घंटागाडी फिरकत नसल्याचा लोकप्रतिनिधींचा आरोप आहे, तर अधिकारी मात्र गाड्या रस्त्यावर असल्याचा दावा करतायत. याच वादात महापौरांनी सर्व घंटागाड्यांची ओळख परेड करण्याचे आदेश दिलेत. नाशिक शहरात 176 कोटींचं घंटागाडीचं कंत्राट देण्यात आलंय, तर 19 कोटींचं पेस्ट कंट्रोलचं कंत्राट देण्यात आलंय. तरीही शहरात खाणीचं साम्राज्य जैसे थेच. शहरात घंटागाडी फिरकत नाही. अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्यानं जागोजागी कचऱ्याचे ढीग पडल्याचा आरोप सत्ताधारी भाजपचे नगरसेवक करत आहेत. तिथं 34 गाड्या, त्या 34 पैकी गाड्या माझ्या परभागात फक्त 3 गाड्या फिरतात. बाकीच्या गाड्या कुठं जाता काय जाता याचा काही तपास नाही. काल महापुरापर्यंत आमची बैठक होती, तर प्रत्येक परभागाकडून 4-4 गाड्या पाहिजे, तर 4 पैकी 2 गाड्या फिरताय. आठवड्यातून कधी 2 दिवसाला येते, कधी दिसाड येते, कधी गाडीचं कायच बिघडतं, कधी कायच बिघडतं, असे कारण ते सांगतात. महापालिकेच्या 217 घंटागाड्या आहेत. आरोग्य विभागानं दिलेले आकडे आणि प्रत्यक्षात प्रभागात फिरणाऱ्या घंटागाडी यांच्यात तफावत असल्यानं महापौरांनी सर्व घंटागाडीची ओळख परेड करण्याच्या सूचना दिल्यात. आरोग्य विभागानं हजर केलेल्या घंटागाडींपैकी अनेक घंटागाडी सदोष आहेत. ठेकेदाराशी करार करताना जे नियम आखून दिले होते त्या नियमबाह्य घंटागाडी हजर केल्याचा महापौरांनी आरोप केला असून अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलाय. मला 2-4 नगरसेवकांचे फोन आले, इकडे आमच्या गाडी इकडे कधी 3 दाखवतात, कधी 2 दाखवतात. काल गाड्या दाखवले आहेत, अजिबात त्यांची ती बरोबर संख्या नव्हती, याचा माझा स्वतःचा आरोप आहे. पण मात्र त्याच्यावर काय कारवाई नाही, त्याच्यावर आज आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांना आदेशित करणार आहे का. जे ट्रॅक्टर आहेत ते आपल्या याच्यामध्ये लिहिले आणि आरोग्य त्या ठेकेदाराला त्याच्या गाड्या ह्याच त्याला दाखवा लागतात. छोट्या गाड्यांची तक्रार अलीकडे वाढत चाललेली आहे की काही गल्ल्यांमध्ये मोठी गाडी जात नाही आहे, किंवा छोटी गाडीचं त्याच्यात पूर्ण कव्हर होत नाही आहे, म्हणून छोट्या गाड्या वाढवाव्यात. तर आम्ही संपूर्ण कॉन्ट्रॅक्टरला देखील तशा नोटिसा दिलेल्या आहेत की तुम्ही अटीशर्तीप्रमाणे ज्या ठिकाणी सदस्यांना गाडी हवी आहे त्या ठिकाणी ती गाडी भेटलीच पाहिजे. छोटी गाडी हवी असेल तर छोट्या गाड्या जास्त लावण्यात येतील. महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांचाच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्याचं ह्या निमित्तानं उघडकीस आलंय. मात्र ह्या वादामुळे शहराचं आरोग्य धोक्यात येत आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.